नमस्कार, मी प्रतीक देसाई माडखोल ते आमची शेती आहे तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग। या पावसात आम्ही भात शेती करणार आहे आणि त्याआधी पेरणीच्या आधी त्याला सीड्सला ट्रीटमेंट करायची आहे। सीडला ट्रीटमेंट केल्यामुळे कीड रोग कमी होतो, परत उत्पन्न वाढते आणि जमीन सुपीक होते। तर पेरणीच्या आधी जे सीड्स आहेत त्याला आम्ही 25 ml पर किलो ट्रीटमेंट करणार आहे बायोलाने आणि मग पेरणी करणार आहे। आम्ही आता हे जैविक खाद्य वापरून सीडची ट्रीटमेंट केलेली आहे, तरी इतर शेतकऱ्यांनी पण आपल्या शेतीमध्ये हे प्रयोग असे जैविक खताचे प्रयोग करून आपलं उत्पन्न वाढवावं।